हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आज स्पेशल तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे। खूप दिवसाची रेसिपी आहे आणि मला ती आत्ता व्हिडिओ सापडला आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते जो आम्ही सगळेजण एकत्र होतो त्या दिवस त्यावेळेचा। पण रेसिपी ही खूप छान आहे आणि मला पण खूप आवडते। मी अशीच करते रेसिपी शिमला मिरचीची, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। तर व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा तुम्ही पण। आता मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि आत्ताच सगळ्या चपात्या झाल्या, त्याच्यामुळे जरा पीठ दिसतं आहे तुम्हाला किचनवरती, किचनच्या प्लॅटफॉर्मवर। तर ते इग्नोर करा, आपण रेसिपीकडे लक्ष देऊया। तर आता मी इथे अर्धा किलो आणली होती शिमला मिरची आणि इथे मी बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट। आणि आज त्या दिवशी मिक्सर खराब होता, त्यामुळे मला हा कूट जो आहे तो याच्यामध्ये करावा लागलेला, असा कुटावा लागलेला हाताने, आणि त्याच्यामुळे तो व्यवस्थित बारीक नव्हता झाला। तर तरी पण आपण करणार आहे रेसिपी। याच्यामध्ये ह्या खलबत्त्यामध्ये घेतला मी लसूण, जिरं, कोथिंबीर आणि ते आपल्याला छानपैकी कुटून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे, बारीक झालं पाहिजे। आणि लसूण आपण प्रत्येक वेळी कसं ठेचण्याचा आणि चिरून टाकण्याचा ह्याचा वेगवेगळा स्वाद येतो, म्हणजे ठेचूनचा वेगळी चव लागते, टेस्ट लागते, आणि जेव्हा आपण कुटतो असं त्याची टेस्ट वेगळी लागते। तर आता मी घेतलेलं आहे ठेचून आणि ते आपल्याला मिक्स करायचं आहे ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये। कूट जास्त बारीक झाला नव्हता कारण मी हातानेच कुटला होता, त्याच्यामुळे जास्त बारीक नव्हता झाला। मिक्सरमधून कुटल्यानंतर म्हणजे आबडधोबड आपल्याला करायचा, एवढा पण बारीक करायचा नाही, फक्त छानपैकी आपलं दाताखाली त्याचे स्क्रंच आले पाहिजेत असं करायचं। तर आता याच्यामध्येच आपण टाकणार आहोत हळद, मीठ आणि लाल तिखट, जेवढं तुम्हाला लाल तिखटाचं प्रमाण लागतं तेवढं, आणि ते मस्तपैकी त्याच्यामध्ये अजून तेल टाकायचं थोडंसं आणि ते मस्तपैकी एकजीव करायचं आहे, असा एकजीव करायचा आहे मस्त। आणि हे खूप छान लागतं, तुम्ही बघा करून एकदा आणि तुम्ही कशी करता हे पण मला सांगा कमेंट करून की आम्ही असं असं करतो, तसं तसं करतो, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रेसिपी बनवण्याची पद्धत असते। तसं ही माझी आहे, मी जास्त काही शिमला मिरची खात नाही, पण ही कधी आवडली मला, कधी खाऊ वाटली तर मी ही अशी करते। आणि रुपालीला पण ही खूप आवडते माझ्या आजची। तर आता ह्या शिमला मिरची ज्या आहेत त्या आपण सगळ्या एकत्र भरून घेणार आहोत। तर खूप छान अशा शिमला मिरच्या होत्या, मस्त मस्त छोटे छोटे होत्या आणि ते आता त्याच्यात भरून झाल्यानंतर ही शिमला मिरची जेव्हा रोस्ट होईल थोडीशी छान, तेव्हा त्याचं टेस्ट पण खूप छान येणार आहे, खूप मस्त लागणार आहे। तर ह्याच्यासारखं मी हे शिमला मिरची जे आहे ते भरून घेणार आहे सगळे ह्या प्रकारे। तर अशा प्रकारे माझ्या ह्या शिमला मिरच्या सगळ्या मी भरून घेते, भरून झालेल्या आहेत। आणि त्यानंतर आपण मी तवा ठेवला होता, म्हणजे चपात्या झाल्यानंतर तर तवा तसाच गरम होता आणि तवा मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तव्यामध्ये आणि छानपैकी आपल्याला हे त्याच्यामध्ये एक एक असं सोडून घ्यायचं आहे। आणि मस्त मला दोन ह्याचे हे करावं लागले, भाग करावं लागले नाही का परतण्यासाठी, कारण एवढं तव्यामध्ये एवढं बसतच नव्हतं, त्याच्यामुळे मला दोनदा हे रोस्ट करावं लागलं। आणि छान असं बारीक, तुम्ही बारीक गॅसवर पण करू शकता आणि मोठं गॅसवर केल्यानंतर ते कसं फक्त जळून जाईल ना, बाहेरचं जे आवरण आहे ते फक्त जळून जाईल। तर बारीक ह्याच्यावर करू शकता आणि झाकण ठेवून करायचं। तर आता तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतं आहे, हे मस्त दिसतं आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे। तर तुम्ही कशाप्रकारे करता हे नक्की मला सांगा आणि अशाच प्रकारे मी सगळं जे आहे ते परतून घेते। आता एका साईडने मी परतून घेतलं, दुसऱ्या साईडने परतून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या आहेत मिरच्या त्या पण त्याच्यामध्ये मी टाकून घेऊन मस्तपैकी फ्राय करणार आहेत। तर आमचे पप्पा कधी खात नव्हते हे, पण त्यांनी खाल्लं कारण त्यांना पण खूप छान वाटलं आणि मी यांना डब्याला पण दिलं, तर त्यांच्या डब्याला दिलं तर त्यांच्या मित्रांनी खाल्लं आणि त्यांनी पण खूप कॉम्प्लिमेंट दिल्या की छान झालं आहे असं तसं। तर खूप छान वाटतं, आपण जो स्वयंपाक करतो तर आपल्याला कोणी नावाजलं तर आपल्याला खरंच खूप छान वाटतं। तसंच स्वयंपाक आपण त्यासाठीच करतो आय थिंक, मला तर वाटतं आपण गृहिणी जो असतो स्वयंपाक हा सगळ्यांना छान वाटावा, सगळ्यांनी आपल्याला नावजावं असंच वाटतं आपल्याला। तर आता हे माझं
चालू आहे. मी सगळे आता शिमला मिरची जे आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी, आणि खूप सुगंध येतो आहे, खूप छान लागतं आहे. आणि त्यातले शेंगदाणे जे आहेत ते मस्त असं क्रिस्पी टाईप झालेले आहेत, आणि त्याचं पण दाताखाली एकदम क्रंची लागत आहेत, मस्त लागत आहेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आजची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा. आणि खात राहा, भेटत राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.